तुमच्यासाठी एक एक्झाम्पल त्याला बोलवला कसं करता, पुढे हे नाव सांग आमच्या सगळ्या लोकांच्या समोर अगदी रुबाबात त्याला नाव सांगायला पाहिजे. कार्यालयात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गांधीजींचा फोटो असतो, प्रत्येक अधिकारी असतो, आणि तोच अधिकारी तुमच्या समोर भ्रष्टाचार करून पैसे घेतो. तुमच्याकडे हिंमत नसते का मी आमच्याकडून पैसे घेता, तुमचा आमचा अधिकार आहे आम्हाला तिथे मिळाला, कारण तुम्ही तिथं गांधींना मारताच. मात्र गांधीचा फोटो समोर असला तरी तुम्ही गांधींना मारता, घडोघडी तुम्ही मारत असता, ते चांगलं नाही. आणि हे विचार आनंद काळापर्यंत चालणार आहे. गांधीजींनी जे विचार दिलेले ते आनंद काळापर्यंत चालणार आहे, कारण प्रत्येक वेळेला मानवी स्वभाव आडवा येणार आहे. स्वतःच कल्याण असलं की विचार बाकी, स्वतःच अकल्याण असलं की मग गांधी विचार. म्हणजे आमच्या स्वभावामध्ये आम्ही बदल केले, उदाहरणार्थाच्या तरुणाने आपण गांधी विचार रुजावला तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आपण आरेला कारण म्हटलं तर नाशिक, आरेला कारण म्हटलं की नाशिक, कारण आमच्या आजच्या तरुण पिढीला अपमान पचवण्याची ताकदच नाही. जर तुम्ही अपमान पचवायला शिकला तरुण वयामध्ये, तुम्ही खूप सहनशील झाला, तरच तुम्ही मोठी व्यक्ती होऊ शकता. नाही तर काय होणार आहे, आरेला कारण म्हटलं की मारामारे करणार आणि कोर्ट कचऱ्यापर्यंत बसणार, प्रगती पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळं या तरुण वयामध्ये तुम्ही एक गोष्ट शिका, अपमान पचवायला शिका. हा सुद्धा विचार ह्यांचाच आहे, ह्यांचाच विचार आहे. एका थोबाड्यात दिली की दुसरं थोबाड पुरवतात, ह्यांचाच विचार आहे. अपमान पचवायला शिका. जर आपल्याला प्रगती करायची असेल तर पुढं जायचं असेल, आरेला कारण एक मारलं की थांब, तर मी माझे मित्र बोलवतो आणि बदलतो माहिती.